वर्षभरात कोट्यवधी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प वनविभागानं केला, त्यासाठी जाहिरातबाजी केली. मात्र एकीकडे वृक्ष लागवड करत असताना दुसरीकडे वनविभागातील कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादानं जंगलांची कत्तल होत असल्याचा प्रकार यवतमाळमध्ये उघड झालाय. वृक्षप्रेमींनी याबाबत आवाज उठवला, मात्र वनविभागानं त्याकडे दुर्लक्ष केलं. अखेर त्यांनी मदत घेतली झी अल्पाईनची. एकच लक्ष, 4 कोटी वृक्ष. वृक्ष माझा गुरु, त्यांना कसे मारू, या घोषणा आहेत वन विभागाच्या. मात्र वनविभागाच्या या घोषणा केवळ भिंती सजवण्यासाठीच केल्या आहेत की काय, असा प्रश्न यवतमाळचे वृक्षप्रेमी विचारत आहेत. कारण इथे वनविभागाच्या आशीर्वादानं थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 71 जागाच्या वृक्षांची कत्तल केल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी केलाय. जिल्ह्यात यवतमाळ धामणगाव मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामानं वेग घेतलाय, त्यासाठी सर्व कायदे धाब्यावर बसवण्यात आल्याचा आरोप होतोय. करळगाव राखीव वनात 71 सागवान वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. याबाबत वन्यप्रेमींनी कारवाईची मागणी केली आहे. नुकताच काहीतरी काय कार्यक्रम घेतला होता झाडे लावायचा, लाखो झाडे लावले, त्याचा प्रोपगंडा सुद्धा केला त्यांनी. इकडं झाडे कापत आहे हजारो, हे कुठलं विषय आहे तुमचा? ज्या ठेकेदाराने परमिशन घेतली नसेल किंवा वनविभागाने त्यांना कोणत्या आधारे त्यांना परवानगी दिली? सागवान हे अमूल्य असे वृक्ष आहे आणि त्याची कत्तल इथे झालेली आहे, तर याची परवानगी घेतलेली आहे का? मी याबद्दल एक कंप्लेंट केलेली आहे वनविभागाला आणि अधिकारी कोणताही मला सांगायला तयार नाही, मला भेटायला तयार नाही आहे की तुम्ही याबद्दल परवानगी कोणाला दिली का, आणि दिली नसेल तर मग हे जे कत्तल चालू आहे याच्यावर काय कारवाई केली? वन्यप्रेमींनी तक्रार करूनही वनविभाग कारवाईसाठी टाळाटाळ करत असल्यानं त्यांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला. झी हेल्पलाईनची टीम करळ गावात पोहोचली, राखीव जंगलातील तोडलेल्या झाडांची पाहणी केली, त्यानंतर थेट सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय गाठलं. वृक्षतोडीबाबत त्यांच्याकडे विचारणा केली, कायदेशीरित्या ही वृक्षतोड केल्याचं त्यांनी झी हेल्पलाईनच्या टीमला सांगितलं. सदर काम हे केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजूर असून सक्षम स्तरावरून त्याला प्राधिकृत रित्या नियमाप्रमाणे मंजुरी घेऊनच काम सुरू आहे. घाटाचा पोर्शन हा 2 किलोमीटरचा आहे, त्या 2 किलोमीटरसाठी आपण वनविभागाकडे प्रस्ताव पाठवून त्याला रितसर परवानगी घेतलेली आहे. त्या झाडांचं मार्किंग करून त्याचं व्हॅल्युएशन करून नंतर त्याची परवानगी घेऊन त्याचं ई ऑक्शन करण्यात आलं आणि त्यानुसार ते झाडं तोडून काम सुरू केलेलं आहे. त्यानंतर झी हेल्पलाईनच्या टीमनं वनविभागाचं कार्यालय गाठलं. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना या संदर्भात विचारणा केली तेव्हा काय घडलं ते पहा. ते जे सागवान कापलं की नाही, कॅमेरा बंद करा म्हणलं, कॅमेरा बंद करू, ते कारवाई झाली नाही का त्याच्या? सर, यवतमाळ वनवृत्तामध्ये करळगाव जे घाट आहे तिथे जे सागवानाची कटाई झाली आहे त्याच्यात कायद्याप्रमाणे वनजमिनीचा कोणत्याही वनेतर कामासाठी उपयोग करायचा असेल तर केंद्र शासनाच्या वनसंवर्धन अधिनियम 1980 नुसार केंद्र शासनाची परवानगी घेणं राज्य शासनाला बंधनकारक आहे. वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या मंजुरीशिवाय अशी वृक्षतोड करता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे देखील तसे आदेश आहेत. मात्र या ठिकाणी सर्व नियमांचं उल्लंघन करण्यात आलं होतं, त्यामुळेच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी कार्यालयातून पळ काढला. अखेर झी हेल्पलाईनच्या टीमनं उपवन संरक्षकांना गाठलं. त्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत चौकशी करून दोषींवर कारवाई करू असं आश्वासन दिलंय. वनविभागाच्या हद्दीतील झाडं आहेत ती नियमाप्रमाणे फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट याच्या अंतर्गत कायद्याप्रमाणे परवानगी घेऊनच तोडायला पाहिजे होती, परंतु तसं झालेलं नाही. PWD डिपार्टमेंट आणि वनविभागातील वृक्षाधिकारी यांच्यावरती योग्य ती कारवाई नियमाप्रमाणे केली जाईल. एकीकडे कोट्यवधी वृक्ष लागवडीचा संकल्प करायचा आणि दुसरीकडे अनधिकृतपणे वनसंपदेवर कुऱ्हाड चालवायची. वनखात्याच्या अशा हलगर्जीपणामुळेच राज्यातली वनसंपदा नष्ट होतीय. आता वनमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत या वनविभागाकडून या प्रकरणी कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील. यवतमाळहून श्रीकांत राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.